हॅलो डियर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, ऑलरेडी आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंटचे क्वेश्चन्स बघायला सुरुवात केलेली आहे, जे प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेले. आपला हा पार्ट टू असणार आहे. या पार्ट टूमध्ये देखील आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनचे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ऑलमोस्ट 8 मार्क्स वेटेज कॅरी करणारा चॅप्टर आहे. सो चला तर विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण क्वेश्चनकडे जाऊया स्टुडंट्स. ओके, here is our first question, that is, what are the lanthanoid? Give the names and symbol of any two rare earth. Okay, ata baga students, yachyamadhe gammat kay ahe. So tumhala question, ata tumhi mhanar sir direct 12-11 paryant je questions hote apan te part 1 madhe discuss kelele, kahi repeated questions apan ghet nahiye, karan ki je question punna punna vicharle jatat apan tyat vel nahi vaya ghalvat. So what are the lanthanoids? Lanthanoids kay ahet students, kiwa give the names and symbols of any two earth. पहिला मुद्दा तुम्हाला लॅन्थेनॉइड विचारला तर तुम्हाला माहीत पाहिजे लॅन्थेनॉइड काय. तर पिरियॉडिक टेबलच्या खाली दोन लाईन्स असतात, त्यांना आपण लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टेनॉइड सिरीज म्हणतो. जर तुम्हाला लॅन्थेनॉइड विचारला आणि डेफिनेशन विचारली तर सांगता आलं पाहिजे की द एलिमेंट इन विच, येस डेफिनेशन एकदम सोपी आहे, एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, येस लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन 4f सबशेल, येस किंवा 4f ऑर्बिटल बोललात तरी चालेल, 4f सबशेल बोललात तरी चालेल. ओके, ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन 4f सबशेलमध्ये एंटर करतो, येस त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणत असतो, लॅन्थेनॉइड. जर तुम्हाला ॲक्टिनॉइड विचारला स्टुडंट, ओके ॲक्टिनॉइड विचारला तर तुम्हाला डेफिनेशन सांगता आली पाहिजे, एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन टू, आता हा जो 4f आहे तो 4f ऐवजी शब्द वापरायचा 5f, काय शब्द वापरायचा 5f. ओके, बस एवढंच तुम्हाला चेंज करायचं ॲक्टिनॉइडसाठी. सो हे तुमच्या डेफिनेशन्स असतील. ओके, गिव द नेम्स एनी अँड सिम्बॉल ऑफ एनी टू अर्थ एलिमेंट. आता तुम्ही पहिल्यांदा लॅन्थेनॉइडच्या कुठल्याही दोन एलिमेंटचे नावं लक्षात ठेवायचे, त्यातलं एक नाव मी सांगतो तुम्हाला, दॅट इज सेरियम. सेरियम नाव आहे, एकदम सोपंसं नाव आहे. दुसराच एलिमेंट आहे, खूप सारे नावं सांगणार आहे, बट त्याच्यात पहिले फक्त एक लक्षात ठेवा, सेरियम. त्याचा सिम्बॉल असणार आहे CE. ओके, आणि त्यानंतर असणारे दुसरं नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रोमिथियम. प्रोमिथियम का सांगतोय मी स्टुडंट, तर प्रोमिथियम हा एकमेव लॅन्थेनॉइड आहे की जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ओके, प्रोमिथियम ज्याचा सिम्बॉल तुम्हाला लिहायचा आहे PM, मी याला प्राईम मिनिस्टर पण म्हणत असतो. ओके, त्यानंतर अजून एक एलिमेंट लक्षात ठेवा, दॅट इज न्योडिनियम. येस न्यो, हां ओके, याचा पण एक सिम्बॉल असणार आहे ND, याला नंदू म्हणतो मी. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे एलिमेंट्स लक्षात ठेवायचे. ओके ओके, आय होप तुम्हाला आता हे क्लिअर होऊन जाईल की तुम्ही एलिमेंट्स आणि त्यांची नावं लिहिणार आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया स्टुडंट. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन वाय डज द लॅन्थेनम फॉर्म अ +3 आयन अँड सेरियम फॉर्म अ +4 आयन. बरं, लॅन्थेनम +3 आणि सेरियम +4 का बनवतो, सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्हाला सगळ्यात पहिले यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिता आलं पाहिजे स्टुडंट. मी तुम्हाला सगळ्या म्हणजे पूर्ण लॅन्थेनॉइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आता या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. एक दोन क्वेश्चन झाले की तुम्हाला सगळे म्हणजे जेवढे पण लॅन्थेनॉइड्स आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे ते सांगणार आहे. दोनच क्वेश्चन्स आहेत फक्त. ओके, सो लॅन्थेनम +3 आणि सेरियम +4 आयन्स का बनवतो किंवा ते तिथे स्टेबल काय असतात, तर त्याच्या मागचं रिझन फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं की काय सांगायचं आहे तुम्हाला. इन अ लॅन्थेनम +3 ऑक्सिडेशन ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स. बघा, आता याच्यामध्ये जर समजा मी लॅन्थेनम घेतला, ओके आता लॅन्थेनमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला गिवन असणार आहे 57. ओके, याचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलं स्टुडंट, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असणार आहे याचं, तर सिम्पल याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन स्टार्ट होतो तुमचं झेनॉनने. ओके, सो इथे लिहायचा झेनॉन, त्यानंतर 4F0, 5D1 आणि 6S2, हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. आता लॅन्थेनम ज्या वेळेस लॅन्थेनम +3 मध्ये जातो तर तो 3 इलेक्ट्रॉन लॉस करतो. मग 3 इलेक्ट्रॉन तो कोणते लॉस करतो, 1 फ्रॉम 5D आणि 2 फ्रॉम 6S. हे इलेक्ट्रॉन तो काय करणार, लॉस करणार. हे इलेक्ट्रॉन तो काय करणार, लॉस करणार. बरोबर, मग हे 3 इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केले तर त्याचा काय होऊन जाईल, लॅन्थेनम +3. मग त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय येईल त्याचं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन येईल सर झेनॉन. ओके, 4F0 जशाच्या तसा, त्यानंतर 5D त्याचा काय होऊन जाईल स्टुडंट, 5D0 आणि 6S चा काय होऊन जाईल तुमचा, 6S0.
सिक्स एस झीरो बघा. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनकडे जर नीट बघितलं तर ऑल ऑर्बिटल्स आर एम्प्टी, ऑल ऑर्बिटल आर एम्प्टी, आणि ज्यावेळेस या एम्प्टी असतात दे आर स्टेबल. ऑल ऑर्बिटल्स आर एम्प्टी अँड हेन्स हेन्स दे आर स्टेबल, दे आर स्टेबल. ज्यावेळेस त्या एम्प्टी असतात, हाफ फील्ड असतात, तर त्या स्टेबल असतात किंवा फुल फील्ड असतात. तर कुठलीही ऑर्बिटल, समजा मी एफबद्दल बोलतोय, तर एफमध्ये झिरो इलेक्ट्रॉन असतील, एफमध्ये सेवन इलेक्ट्रॉन असतील किंवा एफमध्ये फोर्टीन इलेक्ट्रॉन्स असतील, याला म्हणतो आपण एम्प्टी. ही हाफ फील्ड आणि ही फुल फील्ड. एफमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स 14 असतात, तर मग अर्धी रिकामी म्हणजे झिरो, अर्धी म्हणजे 7 आणि पूर्ण म्हणजे 14. या तीन केसमध्ये ही एफ ऑर्बिटल स्टेबल असते स्टुडंट. मग आता इथे एफमध्ये झिरो आहे, स्टेबल आहे, डीमध्ये पण झिरो आहे, स्टेबल आहे, एसमध्ये झिरो आहे, स्टेबल आहे. लॅन्थनम प्लस 3 ह्या तिघं ऑर्बिटल्स एम्प्टी असतात, त्यामुळे त्या स्टेबल असतात. दॅट्स वाय मी इथं तुम्ही मेन्शन करायचं, देअर फोर इट शो प्लस 3 ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट अबाउट द सेरियम? आता सेरियम प्लस 4 का दाखवतो? आता तुमची ट्यूबलाइट लगेच पेटली असेल. सेरियम लॅन्थनम नंतर दुसरा एलिमेंट कुठला असतो? सेरियम असतो स्टुडंट. मग आता सेरियम प्लस 4 का दाखवतो? तर सेरियम प्लस 4 का दाखवतो? सगळ्यात पहिले सेरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 58, काही जास्त चेंज नाही आहे. झेनॉन ओके, इथे येतो बाळांनो 4F1, 5D1, 6S2. हा सेरियम काय करतो? तर प्लस 4 ज्यावेळेस फॉर्म करतो तर 6S मधले 2 इलेक्ट्रॉन, 5D मधला 1 इलेक्ट्रॉन आणि 4F मधला 1 इलेक्ट्रॉन, या इलेक्ट्रॉनला काय करतो? लॉस करतो. लॉस केल्याने याचं काय होऊन जातो? सेरियम प्लस 4. आणि सेरियम प्लस 4चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असेल? मग आता झेनॉन 4F0, 5D0, 6S0. इथे पण तुम्ही तेच लिहिणार. काय लिहिणार? ऑल ऑर्बिटल्स आर एम्प्टी हेन्स दे आर स्टेबल, देअर फोर इट शो प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेट. वरच्या ज्या लाईन्स आहेत त्या ॲज इट इज तुम्हाला इथे कॉपी पेस्ट मारायच्या आहेत, ह्या ग्रीन लाईन्स. ओके, या काही तुम्हाला चेंज करायच्या नाही, ह्या ॲज इट इज तुम्हाला खाली कॉपी पेस्ट मारायच्या. आय होप तुम्हाला आता क्वेश्चन समजला असेल आणि याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया स्टुडंट. राईट द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ, बरं इथे नंदूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विचारलं आणि तंबाखूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विचार. तुम्ही म्हणणार सर नंदू तंबाखू का बरं म्हणतात यांना? तर मी सांगेल बाळांनो मी कसं लक्षात ठेवलं यांना. तर नंदू म्हणजेच निओडिनियम आहे आणि हा तंबाखू म्हणजे थुलियम असतो, थुलियम असतो हा, थुलियम. ओके, सो चला तर आपण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहून बघूया. पहिल्यांदा नंदूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय असतं? ॲटोमिक नंबर 60 आहे, तर याला असा लिहायचा स्टुडंट एनडी, ॲटोमिक नंबर 60. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन स्टार्ट होतं झेनॉन. ओके, 60 असेल तर इथे लिहायचा 4F4, 6S2. ओके, आणि तुम्हाला थुलियम विचारला, त्याचा ॲटोमिक नंबर आहे 69. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन येणार झेनॉन आणि इथे लिहिणार तुम्ही 4F14, 6S2. PYQ मध्ये येऊन गेलेले सगळे एलिमेंट ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तुम्हाला विचारलेलं आहे हे सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर आहे. ओके, काही पार्ट 1 आहेत, काही पार्ट 2 आहेत, काही पार्ट 3 पण असतील. ओके, चला तर आता पहिल्यांदा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, सर आम्ही कसं ओळखायचं हे नंदू थुलियम तंबाखू आल्यानंतर आम्ही नेमकं लिहायचं कसं? चला मी तुम्हाला ते पहिल्यांदा क्लिअर करून देतो की कशा पद्धतीने एलिमेंट्स लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतर त्या एलिमेंटचे सिम्बॉल्स तुम्हाला लिहायचे. ओके, सो चला वेळ न घालवता आपण आता नेक्स्ट स्लाईडवर जाऊया आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन क्लिअर करून देतो. स्टुडंट सगळ्यात इम्पॉर्टंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिण्यासाठी तुम्हाला एलिमेंटचे नावं लक्षात असणं गरजेचं आहे किंवा त्यांचे सिम्बॉल्स तरी ॲटलीस्ट तुम्हाला आले पाहिजे. ओके, आता हे सिम्बॉल्स कसे लक्षात ठेवायचे? चला मी तुम्हाला एक सिम्बॉल्स लक्षात ठेवण्यासाठी, एक छोटीशी लॅन्थनमचे सिम्बॉल्स लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो. ही ट्रिक तुम्ही कधीच विसरणार नाही, एवढी भारी ट्रिक आहे. तर तुम्हाला एक नाव सांगतो किंवा एक शॉर्ट फॉर्म सांगतो, त्याला लक्षात ठेवा. बघा मी कसं बोलतो आहे. ओके, मी बोलतो आहे बाळांनो लाल, बोला तुम्ही पण माझ्या मागे बोललात तर तुम्हाला अजून लवकर रिमाइंड होईल. लाल शिऱ्याचा प्रसाद, हे बघा येले म्हणजे काय? लाल शिऱ्याचा प्रसाद, शिरा, शिरा खाल्ला ना सगळ्यांनी. ओके, लाल शिऱ्याचा प्रसाद, PR म्हणजे प्रसाद. नंदूने, नंदू म्हणजे एनडी, नंदूने PM प्राईम मिनिस्टर, SM श्रीमती. बघा मी कसं बोलतोय ना, लाल शिऱ्याचा प्रसाद, नंदूने प्राईम मिनिस्टर, श्रीमती,
इंदिरा इंदिरा पण असं लिहिणार ईयू इंदिरा गांधींना यस इंदिरा गांधींना गांधी म्हणजे जी डी यस इंदिरा गांधींना यस तबकडीत तबकडी म्हणजे काय टी बी यस गांधींना तबकडी तबकडी टी बी टी बी म्हणजे काय रे तर टी बी म्हणजे तबकडी म्हणजे काय तर डब्बा थोडक्यात डब्बा ओके तबकडीत दिला होता दिला डी वाय दिला होता एच ओ ओके बघा आता शॉर्ट फॉर्म बघा ना कसं लक्षात झालं तयार झालाय लाल शिऱ्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकडीत दिला होता तेव्हा तेव्हा आता हा शब्द आपल्यासाठी आपण लक्षात ठेवणार आहे ओके तेव्हा हा शब्द आपण आपल्यासाठी लक्षात ठेवणार आहे तेव्हा इराण इराणला कसं लिहिणार तुम्ही आय आर इराणची तंबाखू तंबाखू मीन्स वॉट टी एम इराणची तंबाखू वाय बी म्हणजे काय यमुना बाई ओके तेव्हा इराणची तंबाखू यमुना बाईने लुटली ओके हा झाला तुमचा लँथोनॉइड पूर्ण पूर्ण लँथोनॉइड सिरीज झाली कसं लक्षात ठेवतोय बघा मी लाल शिऱ्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकडीत दिला होता तेव्हा हे आपल्यासाठी इराणची तंबाखू यमुनाबाईने लुटली आता कुठलाही एलिमेंट दिला सिंबल तुम्ही ओळखू शकता सिम्बॉलवरून तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहित असताना काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची आता फर्स्ट ऑफ ऑल यांचे ॲटॉमिक नंबर बघा हा 57 पासून स्टार्ट होतो स्टुडंट 57 58 59 असं सिक्वेन्सली जायचं आहे तुम्हाला शेवटचा जो एलिमेंट असतो ल्युटॅटिनियम याचा ॲटॉमिक नंबर असतो 71 ओके हे तुमचे ॲटॉमिक नंबर मग 57 हा असेल 58 लाईक दिस आता मी काय पूर्ण लिहित नाही 71 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं लिहायचं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये फक्त चार एलिमेंट्स असे आहेत की ज्यांची काळजी घ्यायची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्यांना मी सर्कल करून भलशा वेगळ्या कलरने लिहून दाखवतो आपण त्यांना ब्ल्यूने लिहूया सगळ्यात पहिले लँथनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिताना काळजी घ्यायची सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे झेनॉनने स्टार्ट होतं म्हणजे सगळ्यांच्या नावाच्या पुढे तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार आहेत झेनॉन लिहिणार आहेत मग आता बघा झेनॉन लँथनम सेरियम असेल त्यानंतर हा गॅडोलिनियम असेल हे पेपरला विचारले जाणारे खूप फेवरेट एलिमेंट्स आहेत की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विचारतात लुटॅटिनियम आहे झेन हे जे चार एलिमेंट्स आहे ज्यांना मी ब्ल्यूमध्ये लिहिले यांच्यावरती जरा जास्त लक्ष ठेवायचं कारण की हे ॲनामोलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दाखवतात वेगळं दाखवतात बरं कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे आपल्याला ते बघून घेऊया स्टुडंट आपण फर्स्ट ऑफ ऑल लँथनम 57 झेनॉन ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं येणार सुरुवात करायची 4F0 ओके 5D1 अँड 6S2 जरी हा या ब्लॉकचा एलिमेंट आहे पण याच्या एफमध्ये 0 इलेक्ट्रॉन्स आहेत लक्षात ठेवा लँथनम 4F0 असणार आहे 5D1 6S2 आता हे जर तुम्हाला लिहिता आलं तर बाकीचं सगळं सोपं आहे कसं असणार आहे बघा सेरियम आता एफमध्ये एक इलेक्ट्रॉन भरायचा 4F1 ओके त्यानंतर 5D1 6S2 झालं आता प्रोमिथियम पी आरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं येणार प्यार 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 असं म्हणतो ना आपण गाणं ओके पी आरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं असणार आहे स्टुडंट तर सगळ्यांच्या नावाच्या पुढे पहिल्यांदा झेनॉन येणार त्यानंतर आता इथे येईल 4F ओके आता 4F डायरेक्टली इथं काय येईल 3 2 नाही येणार तुम्ही म्हणणार सर 2 का नाही येणार तर बघा स्टुडंट ॲक्च्युली इथं 1 आला पाहिजे होता इथे 2 आला पाहिजे होता आणि मग इथं 3 आला पाहिजे होता पण इथं 0 आला 1 आला 2 जागाच नाही मिळाली म्हणून 4F3 6S2 आता 5D गायब झाला ओके त्यानंतर झेनॉन 4F4 6S2 पी एम इट्स नॉट अ प्रोमिथियम हा प्रोमिथियम हा हां कन्फ्युजन नका होऊ देऊ ॲक्च्युली माझ्याकडून प्रोनाऊन्स होऊन गेला होता तो प्रोमिथियम बट इट्स अ प्रोमिथियम हा तो जो असणार आहे तो तो तुमचा वेगळा एलिमेंट आहे ओके पी एम झेनॉन 4F5 6S2 त्यानंतर SM झेनॉन 4F6 6S2 त्याच्यानंतर EU झेनॉन 4F7 6S2 त्यानंतर गॅडोलिनियम काय असेल तर हा GD जो होता हा GD इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं असेल बघा हा 4F7 आहे ना तर इथे पण तुमचा काय येणार स्टुडंट 4F7 कारण की ॲक्च्युली यायला पाहिजे होता 4F8 बरोबर का नाही पण इथे येणार 4F7 आणि 5D ऑर्बिटलमध्ये एक येणार आणि 6S2 तुम्ही म्हणणार सर
फोर एफ मध्ये 8 नाही तर 5D मध्ये 1 का आला? तर एकदम सिंपल आहे, 4F तुम्हाला थोड्या वेळेपूर्वी सांगितलं, एफ 0 स्टेबल आहे, 7 स्टेबल आहे आणि 14 स्टेबल आहे. जर एक इलेक्ट्रॉन एफ मध्ये टाकला तर 4F 8 होऊन जाईल, बट त्याच्याकडे 5D रिकामी पडलेली आहे म्हणून तो 5D कडे एक इलेक्ट्रॉन पाठवून देतो स्टुडंट, आणि 4F ला 7 ठेवतो, 7 ठेवल्याने तो स्टेबल होऊन जातोय. ओके, दॅट्स वाय 4F7 5D1 6S2. त्याच्यानंतर तुमचा TB आला, TB ला परत सेम जसंच्या तसा जो सिक्वेन्स चालू होता तो सिक्वेन्सच लिहायचा आहे तुम्हाला, वेगळं काय नाही लिहायचं. मग इथे काय येईल? झेनॉन. आता मला सांगा इथे काय यायला पाहिजे होता स्टुडंट? इथे यायला पाहिजे होता 4F8. आला का? नाही, एक तो इलेक्ट्रॉन पुढे गेला. मग इथे आता 4F8 येईल का? तर नाही, इथे काय येणार? 4F9 येणार, कारण की 7 झाला, इथे 8 यायला पाहिजे होता पण चेंजेस झाले. ठीक आहे, मग 8 आपण रिपीट करायचा नाही आहे, 4F9 6S2. त्यानंतर काय असेल इथे तुमचं? झेनॉन. 4F10 6S2. त्यानंतर असेल परत झेनॉन. 4F11 6S2. त्यानंतर परत झेनॉन. 4F12 6S2. परत झेनॉन. 4F13 6S2. त्याच्यानंतर परत आता हा वाय बी काय असेल बघा. वाय बी सेम 4 झेनॉन 4F14 6S2. आता इथे बघा, इथे 4F ऑलरेडी भरलेला आहे, 4F14 वरती ऑलरेडी भरला आहे. आता ल्युटेटिनियम मध्ये काय खेळवतो तर 4F आपण ब्ल्यू ने लिहूया त्याला. ओके, 4F14. आता तुम्ही म्हणणार सर 14 चा 15 तर होऊ शकत नाही, कारण की एफ मध्ये तर 15 असतं, पण मग तो त्याचा 4F ला 14 ठेवतो. जो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन येतो कोणाकडे पाठवून देणार? 5D कडे, दॅट इज 5D1 आणि 6S2. जिथं जिथं 5D आला ना स्टुडंट, तिथे तिथे ॲनामोलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. बघा जिथे जिथे 5D आला, म्हणजे यांनी काय केलं तर एफला 0 ठेवण्यासाठी, बघा हा जो लॅन्थनम होता, एफला 0 ठेवण्यासाठी त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन त्यांनी 5D कडे पाठवला. बरोबर, तसंच तुम्ही गॅडोलिनियमला 7 ठेवण्यासाठी 8वा जो इलेक्ट्रॉन होता त्यांनी 5D कडे पाठवला. बरोबर, अशा पद्धतीने हे ॲनामोलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काही एलिमेंट्स दाखवतात, आणि हे सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असं असणार आहे. आय होप तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन व्यवस्थित लिहिता येईल. फक्त हे जे ब्ल्यू वाले दिलेत ना स्टुडंट, यांना जरा जास्त चांगलं प्रिपेअर करा. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला जर नक्की समजलं असेल ना, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बरं का. एक्सप्लेन द EU 63 अँड YB 70, शो द +2 ऑक्सिडेशन स्टेट. बर, आता EU आणि YB हे +2 ऑक्सिडेशन स्टेट का शो करतात? सगळ्यात पहिले EU काय आहे? ॲटॉमिक नंबर 63 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय येणार स्टुडंट? झेनॉन. ओके, त्यानंतर इथे काय येणार? 4F7 6S2. बरोबर, आणि त्यानंतर तुमचा काय आहे? YB ॲटॉमिक नंबर किती आहे? 70 म्हणजे शेवटून 2 नंबरचा. बरोबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय येणार? झेनॉन. 4F14 6S2 हे तुमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. आता मला सांगा, हा भाऊ +2 ऑक्सिडेशन स्टेट का दाखवेल? +2 कधी? ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले का +2 असतो. हा 2 इलेक्ट्रॉन का लॉस करेल? एकदम सोपं आणि सरळ रिझन आहे, आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सर, हा 4S 6S मधले 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार, का बरं? त्याने जर ते 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याच्या एफला काही फरक पडत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय राहून जातं? EU+2 तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहून जातं झेनॉन. 4F7 आणि 6S0 म्हणजे हा जो 4F7 आहे हा स्टेबल आहे. मग सांगता येईल तुम्हाला, एफ ऑर्बिटल इज हाफ फिल्ड, अर्धी भरलेली आहे, सो इट इज अ स्टेबल. हेन्स इट शो +2 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आता सेम मॅटर याच्यासोबत सुद्धा होणार. YB हा 6S मधले 2 इलेक्ट्रॉनच लॉस करणार, 4F मधला 1 पण नाही, का बरं? एकदम सिंपल रिझन सर, YB +2 का दाखवणार? कारण की त्याने जर हे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर खेळ असा असेल, झेनॉन. 4F14 6S0 याचा अर्थ काय? तर F ऑर्बिटल इज फुल फील्ड. कशी असणार आहे ही? फुल फील्ड असणार आहे, सो इट इज स्टेबल. हेन्स इट शो +2 ऑक्सिडेशन स्टेट.
आय होप तुम्हाला आता याचं आन्सर लिहिता येईल. ओके, बट याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, जरी हे प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट शो करतायत तर हे प्लस थ्री पण शो करू शकतात बरं का. बरं, कारण की सगळ्या लँथेनॉइडची जी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे ती प्लस थ्री आहे. ऑल, मी इथे क्रॉसमध्ये लिहून देतो हे शब्द लक्षात ठेवा, ऑल लँथेनॉइड हॅव कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस थ्री. किती आहे? प्लस थ्री आहे. म्हणजे हे तीन इलेक्ट्रॉन शो करू शकता. वेळ आली तर फोर एफ मधला एक इलेक्ट्रॉन जाऊ शकतो, फोर एफ मधला सेवन मधला एक इलेक्ट्रॉन जाऊ शकतो, वेळ आली तर फोर एफ फोर्टीन मधला पण एक इलेक्ट्रॉन जाऊ शकतो. ओके, आणि ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात, इझिली देतात, इझिली देतात. मी तुम्हाला परत शब्द वापरतोय की जर प्लस थ्रीचा क्वेश्चन आला तर हे इलेक्ट्रॉन इझिली देतात आणि गुड रिड्युसिंग एजंट म्हणून असं ते काम करत असतात, लक्षात ठेवायचं आहे. ओके, हां, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट किंवा गुड ऑक्सिडायझिंग एजंट, गुड रिड्युसिंग एजंट, हे असे तुम्हाला क्वेश्चन येत असतात. सो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चला पुढे जायचं का क्वेश्चनकडे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण स्टुडंट. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. राईट द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ लँथेनॉइड अँड ॲक्टिनॉइड. एक मार्काचा छोटासा क्वेश्चन, लँथेनॉइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असणार आहे. तर लँथेनॉइडसाठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असं लिहायचं आहे बाळा तुम्हाला. ओके सर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुरुवात सर झेनॉनने होते. ओके, त्यानंतर फोर एफमध्ये इलेक्ट्रॉन झिरोपासून फोर्टीनपर्यंत आपण भरतो. त्यानंतर फाईव्ह डीमध्ये इलेक्ट्रॉन कधी झिरो असतात, कधी वन असतो, कधी 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 टू पण असतो, पण आपण टू काय दाखवत नाही. पण फाईव्ह डीमध्ये झिरो झिरो टू वनपर्यंत आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन दाखवत असतो. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय असणार आहे, सिक्स एसमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, दोन इलेक्ट्रॉन्स असतात. आय होप तुम्ही आता हे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही असंच्या असं लँथेनॉइडसाठी लिहिणार. आणि ॲक्टिनाइडसाठी काय लिहिणार स्टुडंट, ॲक्टिनाइडसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन झेनॉन नंतर एलिमेंट येतो रेडॉन, फोर एफची ऑर्बिटल होते फाईव्ह एफ, फाईव्ह एफमध्ये झिरो टू फोर्टीन असतात. त्यानंतर सिक्स डीमध्ये झिरो टू टू असतो आणि इथे असतो सेवन एस, त्याच्यात दोन इलेक्ट्रॉन्स असतात, बाकी काहीच नाही. बघा सगळ्यांमध्ये प्लस वन होतो आहे. झेनॉन नंतर इनर्ड गॅस कोणता येतो, रेडॉन, फोर एफ नंतर ऑर्बिटल येते फाईव्ह एफ, फाईव्ह डी नंतर येतो सिक्स डी आणि सिक्स एस नंतर येतो सेवन एस. बस एवढाच चेंज आहे. ॲक्टिनाइड आणि लँथेनॉइड आरामशीर तुम्ही लिहू शकता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. नेक्स्ट, राईट द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ युरोपियम अँड अर्बियम. बा आता युरोपियम आणि अर्बियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय येणार, एकदम सिंपल आणि सरळ. तुम्ही थोडे वेळ पहिले बघितलं होतं ईयू, ईयूला मी काय म्हणत होतो, इंदिरा गांधी आहे की नाही, इंदिरा गांधी आपण म्हटलं होतं त्याला. सो याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बाळांनो, 63. 63 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय येणार, झेनॉन, फोर एफ सेवन सिक्स एस टू आणि त्यानंतर ई आर. ई आरसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किती आलं पाहिजे, ॲटॉमिक नंबर दिला आहे तुम्हाला 68. 68साठी काय असणार आहे, झेनॉन, फोर एफ ट्वेल्व सिक्स एस टू. असं काही नाही की ॲनामोलसच विचारतील बरं का, कधी कधी काही पण विचारतात यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे. सो तुम्ही एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरवरून लक्षात ठेवायचं की अरे 63 आला म्हणजे फोर एफमध्ये सेवन आहे, 68 आला म्हणजे फोर एफमध्ये किती आहे, ट्वेल्व आहे. तुम्ही हे बघा आता मागच्या स्लाईडवरती जर तुम्ही गेलात तुम्हाला तिथे एक गोष्ट लक्षात येऊन जाईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिताना हा 57 होता, हा काय आहे 58. आता तुम्ही 59 जर कॅल्क्युलेशन केलं तर 59 फोर एफमध्ये थ्री असतो, 59 नंतर 60 घेतला, 61 घेतला, 62 घेतला, 63 घेतला, तर इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा बरं, 59 जर फोर एफमध्ये थ्री आहे तर 60 फोर एफ फाईव्ह असेल, फोर एफ फोर असेल, फोर एफ फाईव्ह असेल, फोर एफ सिक्स असेल, फोर एफ सेवन असेल. ओके, असं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघायला मिळतं. त्यानंतर गॅडोलिनियम एक्सेप्शनल आहे, इथे काळजी घ्यायची फक्त. त्यानंतर गॅडोलिनियमचा ॲटॉमिक नंबर किती, 64. मग तुम्ही टी बीकडे आलात, 65. परत फोर एफ नाईन, 65, 66, 67, 68, 69 आणि 70. 70 काहीच वांदा नाही, सेम सेम चालू राहतं. तुम्ही 70 14 असतो, 69 13, 68 12, 11, 10, 9 असं तुम्ही जाऊ शकतात. तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात पण राहील. ओके, आय होप तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात स्टुडंट, आहे की नाही. तुम्हाला काही जास्त अवघड नाही माझ्या मते हे लक्षात ठेवणं. ओके, चालतंय, लक्षात राहील ना. ओके, चला पुढे जाऊया. आता इथे बघा, मी आता 65 पुढे ना शक्यतो कसं डोकं लावतो. ओके, तर तुम्ही ना, मी इथे तो ॲडिशन करून मायनस टू करून टाकतो. ओके, म्हणजे 65 69 मी खूप डोकं लावत. बघा,
65, 6 आणि 5 किती होतो तुमचा 11 होऊन जातो. 11 मधून 2 मायनस केला 4f मध्ये 9 येतो. 6 आणि 6 किती होतो तुमचा 12 होतो. 12 मधून 2 मायनस केला 10 येऊन जातो 4f मध्ये. हा किती होतो तुमचा 13. 2 मायनस केला 11 येऊन जातो. 14, 2 मायनस केला 12 येऊन जातो. 6 प्लस 9 15 होतो. 15 मधून मायनस 2 केला किती आला आन्सर 13. 4f मध्ये 13 इलेक्ट्रॉन्स असतात. इथपर्यंत 65 पासून 69 पर्यंत काहीच वांदा नाही, ते तुम्ही आरामशीर भरू शकता. ओके, त्याच्यात काहीही कॅल्क्युलेशन करण्यासारखं नसतं स्टुडंट. ओके, चला पुढे जाऊया आपण नेक्स्टकडे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इथे आता तसंच विचारलेलं होतं नाही का आपण जो क्वेश्चन बघितला होता थोड्या वेळ. व्हॉट आर द ॲक्टिनाइड्स, ॲक्टिनाइड्स काय असतात. ॲक्टिनाइड आता तुम्हाला मी क्वेश्चन नंबर वनच आय थिंक एक्सप्लेन करून दिला. व्हॉट आर द लँथेनाइड्स, तसंच तिथेच आन्सर सांगून दिलेलं आहे. व्हॉट आर द ॲक्टिनाइड, थोडंसं मागे जा. व्हॉट आर द लँथेनॉइड, तिथेच आन्सर दिलं आहे ॲक्टिनाइड काय. ओके, व्हॉट आर द व्हॉट आर देअर पोझिशन इन द पिरियॉडिक टेबल. बरं, पिरियॉडिक टेबल म्हणजे पोझिशन काय. तर लँथेनॉइडची पण पोझिशन तुम्हाला इथे सांगून देतो आणि ॲक्टिनॉइडची पण पोझिशन, काय जास्त फरक नाही स्टुडंट. ॲक्टिनॉइड आणि लँथेनॉइडची पोझिशन काय असणार आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. ऑलरेडी आपण लास्ट पार्ट वनमध्ये जो डिफरन्स बघितला, डिफरन्समध्ये तुम्हाला पोझिशन सांगितलेली आहे. बट ठीक आहे, पुन्हा एकदा सांगून देतो. जो लँथेनॉइड असतो याच्या 4f मध्ये इलेक्ट्रॉन एंटर करतो. कशामध्ये? 4f मध्ये. जर तुम्हाला याची पोझिशन तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर द पोझिशन ऑफ लँथेनॉइड, तर सांगायचं आहे इट्स इन अ सिक्स्थ पिरियड. हा सिक्स्थ पिरियडमध्ये येतो. ॲक्टिनॉइड सेवन्थ पिरियडमध्ये येतो. ओके, हा थर्ड ग्रुपमध्ये येतो आणि ॲक्टिनॉइडसुद्धा थर्ड ग्रुपमध्ये येतो. ग्रुप नाही बदलत, ग्रुप सेम आहे. सो सिक्स पिरियड थर्ड ग्रुप, सेवन्थ पिरियड थर्ड ग्रुप, आणि दोघांसाठी लिहायचं बिलो दी पिरियॉडिक टेबल. बिलो दी पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबलच्या खाली इन अ टू सेपरेट रो, इन अ टू सेपरेट रो, दोन सेपरेट रोमध्ये हे खाली असतात पिरियॉडिक टेबलच्या. ओके, हे तुम्हाला असं मेन्शन करायचं. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ओके स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय असणार आहे. तुम्ही जर अजूनही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जॉईन करून घ्या. आपला ॲप्लिकेशन देखील आहे ज्याच्यावरती तुम्हाला फ्री MCQ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. बरं का, टेस्ट सिरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तिथे तुम्ही सोडवू शकता. सोबतच तुमचे डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता 9518920195 वरती. इन्स्टाला देखील फॉलो करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा स्टुडंट, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे PYQs घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. आणि हो, MST CET प्रिपरेशन चालू आहे ना, चालू ठेवा. आपणही लवकरात लवकर फ्री बॅच लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहोत, तिथे देखील आपण बघणार आहोत. ओके, सो तोपर्यंत प्रिपरेशन चालू राहू द्या बच्चा बच्चा पार्टी. तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट, बाय.